नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषय पाहणार आहोत आणि मराठी विषयात मागच्या मराठीच्या तासिकेत पान क्रमांक 57 वरील प्रश्न विचारूया हा भाग या ठिकाणी आपण पाहिला होता आणि त्यामध्ये काही नमुना प्रश्न आपण पाहिले आणि त्या अधोरेखित शब्दांपासून त्या वाक्यांमध्ये प्रश्नांमध्ये जे अधोरेखित शब्द होते त्यापासून आपण नमुना प्रश्न तयार केले. जसं रमेश तू का आला आहेस हे एक प्रश्न आपल्याला दिलेला होता आणि त्या प्रश्नामध्ये का या शब्दाला अधोरेखित केलेलं होतं, अंडरलाईन केलेलं होतं, त्यापासून आपण एक नमुना प्रश्न तयार केला. तू शाळेत का नाही आलास, तू शाळेत का नाही आलास. या माध्यमातून आपण 7-8 प्रश्न त्याच्यात ज्या शब्दांना अधोरेखित केलेलं आहे त्या अधोरेखित शब्दांपासून आपले प्रश्न आपण तयार केले. मुलांनो, आज आपण त्या पुढचा भाग या ठिकाणी पाहणार आहोत. आता आपल्याला या ठिकाणी विचारलंय गटात प्रश्न विचारा आणि उत्तरे लिहा. गटात प्रश्न विचारा आणि उत्तरे लिहा. जसं चिंच आंबट, जसे चिंच आंबट. आता चिंच आणि आंबट हे दोन वेगळे शब्द आहेत. बघा, चिंच आंबट बरोबर. मग आता ह्याच्यापासून आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं हे आपल्याला उदाहरणामध्ये पुस्तकात दिलेलं आहे. बघा, मग आता प्रश्न काय काय होईल बरं. चिंच ही आंबट आहे. मग आता प्रश्न आपल्याला तयार करायचा. मग काय प्रश्न तयार होईल? चिंचेची चव कशी आहे. बरोबर, हा एक प्रश्न तयार होईल. चिंचेची चव कशी आहे. मग आता त्याचं उत्तर काय आहे बघा. चिंचेची चव कशी आहे? आंबट. हे त्याचं उत्तर. चिंचेची चव आंबट. चिंचेची चव आंबट. अशा प्रकारे आपल्याला दोन प्रश्न तयार करायचे आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची. हा एक प्रश्न पुस्तकात आपल्याला दिलेला आहे. अजून एक प्रश्न कोणता दिलेला आहे बरं? चिंचेची चव कशी आहे, हा एक प्रश्न आपण पाहिला. दुसरा एक प्रश्न कोणता तयार होईल? आंबट काय आहे. बरोबर, आंबट काय आहे. काय आहे आंबट? चिंच. आंबट काय आहे? चिंच. मग आता उत्तर काय लिहिणार? आंबट चिंच आहे किंवा चिंच आंबट आहे. चिंच आंबट आहे हे आपल्याला मुलांना पुस्तकामध्ये हे उदाहरण दिलेलं आहे. याच पद्धतीने आपण बाकी काही उदाहरणांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या ठिकाणी तयार करणार आहोत. मग आता जसं चिंच आणि आंबट आपण पाहिले, बरोबर, चिंच आणि आंबट पाहिलं, तसं आता आपल्याला पुढचं उदाहरण दिलेलं आहे सोनाली हुशार. सोनाली हुशार. आता ह्याच्यापासून आपण दोन प्रश्न तयार करू आणि त्या प्रश्नांची उत्तरं देखील. सुरुवातीला प्रश्न तयार करूया. पहा प्रश्न. पहिला प्रश्न काय काय होईल बरं? सोनाली आणि हुशार हे दोन शब्द दिलेले आहेत. पहिला प्रश्न काय होईल? हुशार कोण आहे. बरोबर आहे, हुशार कोण आहे. प्रश्नार्थक चिन्ह. त्याचं उत्तर काय मुलांनो? या ठिकाणी समोरच मी उत्तर लिहितो. हुशार कोण आहे? तर हुशार सोनाली आहे. कोण आहे? सोनाली. मग या उत्तराच्या ठिकाणी लिहितो हुशार सोनाली आहे किंवा सोनाली हुशार आहे. सोनाली हुशार आहे. हुशार आहे. प्रश्न आपण पहिला तयार केला हुशार कोण आहे, त्याचं उत्तर आहे सोनाली हुशार आहे.
करायचा असेल काय काय होईल सोनाली काय आहे सोनाली काय आहे किंवा सोनाली कशी आहे सोनाली हुशार मग त्याचं उत्तर काय होईल सोनाली हुशार आहे बरोबर सोनाली कशी आहे सोनाली हुशार आहे सोनाली कशी आहे उत्तर आहे त्याचं सोनाली हुशार आहे सोनाली हुशार आहे त्यानंतर पुढचं दिले आपल्याला खुर्ची लहान हे दोन शब्द दिले खुर्ची आणि लहान सांगा आता या दोन शब्दापासून आपल्याला पुन्हा असे दोन प्रश्न तयार करायचे आणि त्याचे उत्तर घ्यायचे सांगा मग पहिला प्रश्न तयार होईल लहान काय आहे बरोबर पहिला प्रश्न काय लहान काय आहे काय लहान आहे खुर्ची त्याचं उत्तर मी या ठिकाणी समोर लिहितो लहान खुर्ची आहे लहान खुर्ची आहे हा एक प्रश्न आपण तयार केला लहान काय आहे लहान खुर्ची आहे अजून एक प्रश्न तयार करा खुर्ची कशी आहे बरोबर खुर्ची कशी आहे बरोबर खुर्ची लहान बरोबर दुसरा प्रश्न होईल खुर्ची कशी आहे कशी आहे खुर्ची उत्तर आपण लिहिणार खुर्ची लहान आहे बरोबर खुर्ची लहान आहे खुर्ची आणि लहान पासून आपण दोन प्रश्न तयार केले पहिला प्रश्न तयार केला लहान काय आहे त्याचं उत्तर आहे लहान खुर्ची आहे दुसरा प्रश्न तयार केला खुर्ची कशी आहे त्याचं उत्तर आहे खुर्ची लहान आहे मुलांनो तिसरा आपल्याला दिलेले दूध गरम हे दोन शब्द दिले दूध आणि गरम आता पुन्हा आपण असेच प्रश्न तयार करूया बघा सांगा बरं आता पहिला प्रश्न कसा तयार होईल मग दूध कसे आहे बरोबर दूध कसे आहे हा एक प्रश्न तयार झाला त्याचं उत्तर कसं आहे दूध गरम बरोबर दूध कसं आहे गरम मग मी त्याचं उत्तर लिहिणार दूध गरम आहे दूध गरम आहे हा एक प्रश्न आपण तयार केला दूध कसे आहे आता दुसरा प्रश्न गरम काय आहे बरोबर गरम काय आहे गरम काय आहे काय आहे गरम दूध गरम बरोबर त्याचं आपण उत्तर लिहिणार गरम दूध आहे गरम दूध आहे ओके गरम दूध आहे तर अशा प्रकारे आपण गटात प्रश्न विचारा आणि उत्तरे लिहा यामध्ये पहिलं उदाहरण जे आपल्याला चिंच आणि आंबट या दोन शब्दांचं दिलेलं होतं त्यापासून आपण दोन प्रश्न तयार केले त्यानंतर आपल्याला ही उदाहरणं दिली आहेत सोनाली हुशार खुर्ची लहान दूध गरम या व्यतिरिक्त आणखी उदाहरणं मुलांना आपल्याला पुस्तकात आणि वर्कबुक मध्ये दिलेली आहे ती उदाहरणं तुम्ही घरी सोडवायची हे उदाहरण आपण पाहिले सोनाली आणि हुशार यापासून आपण दोन प्रश्न तयार केले पहिला प्रश्न तयार केला हुशार कोण आहे त्याचं उत्तर आहे सोनाली हुशार आहे दुसरा प्रश्न तयार केला सोनाली कशी आहे कशी आहे सोनाली हुशार त्याचं उत्तर आपल्याला मिळालं सोनाली हुशार आहे दुसरा आपल्याला दिलेले दुसरे दोन शब्द दिलेले आहेत खुर्ची
लहान पण त्यापासून आपण दोन प्रश्न तयार केले पहिला प्रश्न तयार केला लहान काय आहे लहान खुर्ची त्याचं उत्तर लिहिलं लहान खुर्ची आहे दुसरा प्रश्न खुर्ची कशी आहे खुर्ची लहान त्याचं उत्तर लिहिलं खुर्ची लहान आहे आणि तिसरं होतं दूध गरम दूध आणि गरम हे दोन शब्द दिलेले होते त्यापासून आपण प्रश्न तयार केले पहिला प्रश्न तयार केला दूध कसे आहे त्याचं उत्तर आहे दूध गरम आहे आणि दुसरा प्रश्न तयार केला गरम काय आहे तर त्याचं उत्तर आपल्याला मिळालं गरम दूध आहे मुलांनो अशा प्रकारे तुम्ही हे सगळे शब्द आणि त्या शब्दांपासून तुम्ही प्रश्न तयार केला पुढे तुम्हाला गुण गोड बर्फ थंड हे असे विविध प्रश्न शब्द तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत ते शब्द त्या शब्दांपासून प्रत्येकी दोन प्रश्न त्यांची उत्तरं वहीत लिहा वर्कबुकमध्ये लिहा अभ्यास करा उर्वरित भाग पुढील तासिकेत पाहू धन्यवाद